चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झालेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. त्या जागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने आक्रमक चेहऱ्याला बळ दिलंय. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचीही मंत्रिपदावर नियुक्ती झाल्याने शेलारांना अध्यक्षपद सोपवण्यात आलंय. मंत्रिमंडळामुळे फेरबदल झालेत. भाजपचे पुढील लक्ष मुंबई महापालिका निवडणूक जिंकणे आणि शिवसेनेला सत्तेतून बाहेर करणे हा प्रमुख दृष्टिकोन आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला होता. दोघांच्या जागांमध्ये केवळ 2 जागांचाच फरक होता. आता भाजपने पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेत फूट पाडून भाजपने आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केलाय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.